ही अशी शेपटी साप केव्हा हलवतो बाईक माझा पडला असतो ताई असं त्याच्यावर कुठे गेला आम्ही गेलो फोन केला आता तू म्हणतो की कलर कसला होता दादा सांगतो काय पण लाईट दिसतोय कोणते शिकारीच्या शोधात आला अडचणीमुळे उंदीर पिडू विषारी वगैरे नाही ना साप बिन विषारी तर त्याला बघितलं की लोक विषारी प्रत्येक व्हिडिओ मध्ये सांगते सगळ्यांना की जिन्याखाली अडचण ठेवू नका जिन्याखाली आता उन्हाळा पण लागलाय आणि थंडाच्या शोधात जिन्याखाली साप येतात दुसरी गोष्ट शिकारीच्या शोधात येतात उंदीर बेडूक आणि इथे तर सगळ्या उंदरांच्या लेंड आहेत भरपूर सारे उंदीर असणार इथे तर हा हिरव्या रंगाचा साप आहे मित्रांनो तिकडे कोपऱ्यामध्ये तो बसलेला आहे मी काय करते थोडस सामान बाजूला काढून घेते म्हणजे तुम्हाला मला व्यवस्थित असं त्याला दाखवत येईल कारण हे सामान काही लागत नाही हे किती दिवस पडणार त्याचा काही तुम्हाला उपयोग पण नाही काय नाही तर आता बघा जवळ येत असताना काय केले पूर्ण ते त्याचे शरीर आहे ते झपट केले आणि त्याच्या शरीरावरचे हे पांढरे तुम्हाला अशी पट्टे दिसतात का हे ज्यावेळेस पूर्णपणे तू शरीर असं पूर्ण प्लेन करतो ना तर हा आता चिडला आहे म्हणून हा असा करतोय आणि तो ज्यावेळेस चिडतो ना त्यावेळेस हे पांढरे पट्टे उठून दिसतात आणि हे ज्यावेळेस पिल्लू असतं त्यावेळेस मानेवर पिवळी आणि काळ्या कलरची पट्टी आणि पाठीमागे पांढरे पट्टे असतात मित्रांनो आणि जसं जसं तो मोठा होईल तसं तसं काळी आणि पिवळी पट्टी गायब होते आणि पांढरेच केले राहतात आता तो चिडलाय बघा शेपटी हलवतोय इकडे ती शेपटी हलवतोय म्हणजे तो आपल्याला एक शेपटी हलवून चेतावणी देतो की बाबा मी आता चिडले म्हणून हे बघा ही अशी शेपटी साप केव्हा हलवतो ज्यावेळेस तो चिडतो ना आणि चावण्याच्या बेतामध्ये असतो त्यावेळेस ही शेपटी म्हणजे ऑन ऑन आहे आपल्यासाठी तर याला बाहेर काढू पूर्णपणे हिरव्या रंगाचा बिनविषारी साप आहे सोडा सोडा त्या सोडून त्या सोडून तिकडे जाऊ द्या पळत ह्या फरशीवर आरामात पळत किती
हा एक बिनविषारी साप आहे मित्रांनो. मराठीमध्ये गवत्या आणि इंग्लिशमध्ये याला ग्रास स्नेक असं नाव आहे. इकडे तोंड आहे. तर ह्याचा हिरवा रंग पाहून बऱ्याच जणांना वाटतं की हा एक विषारी साप आहे, पण हा एक बिनविषारी आहे. ते त्याच्या तोंडाला जे आहे थोडेसे तिथे कोपऱ्यामध्ये अडचणी होतात, त्यामुळे थोडेसे जाळी जी असते कातन जी बनवते ती जाळी वगैरे लागलेली आहे. तर आपण काय करू, याला पॅक करून घेऊ. खूप शांत स्वभावाचा आहे. आता ह्या गवत्याने आपल्याला पॅक करूयात आपण. काय पाहिलं का आपण त्या तुम्ही दादा त्या डिप्पी खाली एकदा साप पकडलं होतं त्यांना. हा डिप्पी खाली पकडला ते हे पाळले वाटतं. आवडली सोसायटी. चालेल आमच्या